नमस्कार मित्र मैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपल्याला जर भयंकर सर्दी झालेली असेल, छातीत कफ जमा होऊन खोकला देखील येत असेल, अशा त्रासापासून सुटका करून देण्यासाठी अगदी रामबाण असा उपाय घेऊन आले आहे की ज्या उपायाने एका वेळेसच्या वापराने लगेच फायदा जाणवेल. आणि जर तुम्ही हा उपाय कंटिन्यू 3 दिवस केला तर यामुळे पूर्णपणे फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. यामुळे गळा देखील मोकळा होतो, आवाज देखील मोकळा होतो व सर्दी खोकल्याचा त्रास देखील सहजतेने निघून जातो. तर यासाठी एका पात्रामध्ये 1 कप भरून पाणी घ्या. आणि येथे मी काळी मिरी घेतली आहे. काळी मिरी ही आपल्याला घरात सहजतेने उपलब्ध होते. तर फक्त 2 ते 3 काळ्या मिऱ्यांची पावडर तयार करून या पाण्यामध्ये टाका. आणि 2 तुळशीची पाने मिठाच्या पाण्याने प्रथम स्वच्छ धुवून यामध्ये टाकून द्या. आणि हे याप्रमाणे छान उकळवून घ्या. याप्रमाणे मंद आचेवर हे छान उकळून तयार झाले की एका ग्लासमध्ये 2 चुटके हळद पावडर व 1 चमचा भरून मध टाका. आणि उकळवून घेतलेले मिश्रण यामध्ये टाकून द्या. आणि हे छान मिक्स करून ज्या व्यक्तींना त्रास होत आहे अशा व्यक्तींनी दिवसभरातून 3 वेळेस हे पेय तयार करून घोट घोट करून ज्याप्रमाणे आपण चहा पितो त्याप्रमाणे पिऊन घ्यायचे आहे. आणि हा उपाय चालू असताना जे आपण पाणी पितो ते पाणी देखील कोमट करून मगच द्यावे. यामुळे 1 दिवसात लगेच फायदा जाणवेल. तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.